अकोला जिल्ह्यात गेले 4 ते 5 दिवस झाले मोठ्या कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आणि पारा जो आहे तो 14 अंशाच्या खाली गेलेला आहे. पण या 14 अंश सेल्सिअसमध्येही अकोलेकर जे आहे या ठिकाणी मनोभावाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण अकोला शहरातल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरामध्ये 14 अंशाच्या खाली पारा गेल्यानंतरही सकाळी सकाळी मनोभावाचा आनंद घेताना या ठिकाणी आपल्याला अकोलेकर पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी काही मनोभावाला आलेले अकोलेकर आहेत, नेमकं त्यांना विचारूया. सर मला सांगा, तुम्ही सकाळ सकाळी मरुवाकला आलाय, नेमकं कशी थंडी आणि नेमकं काय मरुवाकचा आनंद घेता एवढ्या थंडीमध्ये, काय सांगाल नेमकं? छान, अकोल्याला सध्या मस्त थंडी पडलेली आहे. खरं तर लोक जम्मू काश्मीरमध्ये जाऊन जो थंडीचा आनंद घेतात तो आनंद आम्ही सध्या अकोल्यामध्ये घेत आहे. इथे मजा येते सकाळी फिरण्याची, त्यात कृषी विद्यापीठाचा एकदम छान परिसर, त्यामुळे एकदम आनंदी वातावरण असतं आणि सकाळी का मॉर्निंग गुड होतं आमची छान. आपल्या अजून काही नागरिक, सर ही थंडी जी आता पडलेली आहे 14 अंशाच्या पारा खाली गेलेला, एवढा कडाक्या थंडी तुम्ही सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आलाय, नेमकं काय सांगाल नेमकं सर? खरं म्हणजे तर मॉर्निंग वॉकला गेलंच पाहिजे आणि हे जे दिवस आहेत शरीराकरता खूप छान आहेत. आणि अकोल्यामध्ये ज्या पद्धतीने आता थंडी पडली आहे, म्हणजे शिमला मनाली तिकडे जम्मू काश्मीरला आता जाण्याची गरज नाही आहे, इथे इतकी छान थंडी पडते आहे याचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि आम्ही घेतोय. तर काय सांगाल दादा, सकाळी सकाळी थंडी तुम्ही मॉर्निंग वॉकला आलायत, थंडी कशी आहे काय नेमकं सांगाल? थंडी चांगली आहे आणि आनंद वाटते, मॉर्निंग वॉक करायचा एकदम मस्त आनंद वाटते, करायलाच पाहिजे सर्वांनी. होते अकोलेकर, या ठिकाणी जी थंडी पडली आहे जम्मू काश्मीरचा आनंद या ठिकाणी अकोलेकर घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश सोनू टीव्ही मराठी अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.